पहिलं झाडच पहिलं पाऊल यांनी टाकलं हे मान्य करा सगळं. दुर्दैव आपलं आपलं आंदोलन नाही, आमचं मित्र तुम्ही नाही पण वाचले की दुर्गण हक्क याचने नाही तर संघर्षाने मिळणार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून अंतकरणातून तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक जातीतल्या विद्यार्थ्यांना हाल अपेष्टाची अवस्था होत आहे. त्या विद्यार्थ्यांचा हार मला वैयक्तिक बघू वाटलेलं नाही म्हणून या मराठा समाजच्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती करतो की या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी हे आरक्षण देणं गरजेचं आहे. एवढी विनंती आपणास करतो. आरडी येते सर्व सकाल मराठा समाज, त्याचप्रमाणे इतर समाज देखील आमच्या या मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इथं जमलेला आहे. आमच्या इथले दोन काकांनी आमरण उपोषण आम्ही सर्व बंधू भगिनींनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला एकच विनम्र विनंती करतो, हे आम्हाला आरक्षण पाहिजे, ते आम्हाला शैक्षणिक गोष्टीसाठी पाहिजे, नोकरीमध्ये पाहिजे. आमचा समाज हा इतका शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीत इतका मागासलेला आहे, मागासली पण सिद्ध झालेला आहे, वेगवेगळ्या कमिटींच्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे. तरी देखील 10,000 पाणी पुरावा सापडलेला आहे, मराठा कुणबे एकत्र आहे, तरी देखील हा सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे. कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या, ते आत्महत्या नसून ही एक प्रकारची हत्याच आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. आमचे मनोज जरांगे पाटील तिथं 4 दिवस झालं बिना अन्न पाण्याचं आहे, त्यांची हालत इतकी गंभीर होत आहे, त्यांना बोलण्याची सुद्धा ताकद राहिली नाही. तरी सुद्धा एक देखील मंत्री असतील, आमदार खासदार असतील, त्यांना बोलण्याची त्यांची तयारी नाही आहे आणि सतत चितवणीखोर भाषा करून आमच्या समाजाला त्यांनी जे उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुम्हाला महागात पडेल. आमचा मनोज जरांगे पाटलांना जर काही झालं तर हा समाज आहे तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण एकदा जर हा समाज बाहेर पडला तर तुम्हाला बाहेर घराबाहेर पडायची सुद्धा अवघड होऊन जाईल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ह्या गोष्टीला हलक्यात घेऊ नये, सगळ्यांनी ह्या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे आणि आम्हाला आमच्या समाजाला जे आरक्षण आहे ते हक्काचं आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय ते आमच्या हक्काचं आहे आणि जो पुरावा आहे तो सगळे त्यांनी चेक केलेला आहे. तरी देखील मुदत वाढून तुम्ही का मुदत समितीला मुदत वाढून देतात? किती वर्ष आपण हेच आणखी हे कमिटी ते कमिटी नेमायची आणि चाल ढकल करायची? हे सरकार आलं की त्यांनी म्हणायचं तुम्ही ह्या सरकारचे आहेत, ते सरकार आलं की म्हणायचं हे या सरकारचे आहेत. पण आमच्या समाजातील ह्या हिऱ्याला जर काय झालं ना तर हा समाज आणि हा मॉब अजिबात शांत राहणार नाही. हे सरकारला कळवळीची विनंती आहे माझी. मार्डी येथे सकल मराठाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज सुरुवातीलाच विष्णू जगताप, खरडमल हे सगळे आमच्या भगिनी स्मशानभूमीपासून सुरुवात केली की इथून आपण सुरुवात करूया. आणि आजच आम्ही तिकडं मार्डी येथील शिवतीर्थ मैदानावर उपोषण करण्यासाठी इथून जात आहोत. तर ह्या सरकारने की एवढं इझी घेऊ नये की हे आरक्षण दिल्याशिवाय आता मराठा समाज शांत बसणार नाही. आणि एवढीच कळकळीची विनंती आहे की आज ज्या पद्धतीनं अमर उपोषणला जरांगे पाटील साहेब बसले आहेत, त्यांच्या जीवितला जर काय झालं तर हा मराठा समाज शांत बसणार नाही आणि सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की त्यांच्या जीवाचं बरं वाईट व्हायच्या अगोदरच तुम्ही आरक्षण द्यावं, अन्यथा प्रत्येक माणूस हा जरांगे पाटील झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढी माझी सरकारला विनंती. सकल मराठा समाज मार्डी ग्रामस्थांच्या वतीने आज मार्डीच्या स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आमचे बांधव संजयजी खरटमल, विष्णूजी जगताप या गावामध्ये बहुसंख्य मराठा समाज असूनही महाराष्ट्रभर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना एक दलित बांधव मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून जो प्रामाणिकपणे आमरण उपोषणात बसले आहेत, आम्ही लाजून त्यांना भेटायला आलो की आमच्या समाजाला इथल्या जागा व्हावं जाग करण्यासाठी आलो. आमचं दुर्दैव असं आहे मराठा समाजानं आमदार खासदार एवढे केले दलितांचे, पण अशा युकावर आमच्या समाजाकडून अन्याय झाला आणि ते आज आमच्याकडे यायला तयार नाहीत. जय सिद्धेश्वर महाराज यायला तयार नाहीत, सुशीलकुमार शिंदे यायला तयार नाहीत, या मतदारसंघातला आमदार यशवंत माने यायला तयार नाहीत,
आमच्या प्रश्नाबद्दल ज्यांना जाब विचारायचा आमचा अधिकार आहे, ज्यांना ह्या समाजाने मतदान केलं ते आरामखोर एकपणे यायला तयार नाहीत, पण आमच्या मुलांना आरक्षण मिळावं असं ज्या बांधवाला वाटतंय, समाज आमच्यासाठी जो झटणार त्याच्यासाठी समाज झटणार, त्या सर्व लोकप्रतिनिधींचा मी निषेध व्यक्त करतो आणि इथल्या मराठा समाजाला आवाहन करतो, या बांधवाच्या पाठीमागे या उपोषणामध्ये तुम्ही भक्कमपणे उभे राहा. आज हा बांधवाला सुद्धा सांगतोय सरकारच्या ह्यांच्या मार्फत सरकारला निरोप देतोय की दलित बांधवाला सुद्धा कळतंय की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून, पण सरकारला कळत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर फिरून दाखवा, सकल मराठा समाज काय याची ताकद तुम्हाला दाखवू शकतो, आम्ही शांत बसणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आज सकाळी आपल्या सोलापूर शहरामध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 40 दिवसापूर्वी ज्यांना शब्द दिला होता म्हणजे सरकारने, ते मराठा योद्धा श्री आदरणीय मनोजजी जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास सक्रिय पाठिंबा म्हणून श्री क्षेत्र मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील सकल मराठा बांधव व इतर समाज बांधवांनी या ठिकाणी आज हे आमरण उपोषण श्री गुरु नागनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागील हिंदू स्मशानभूमीमध्ये आज सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता आम्हालाही बराच कालावधी गेलेला आहे, परंतु सोलापूरमध्ये सतत मराठा आंदोलनाच्या निमित्ताने सतत कार्यरत असणारे आदरणीय माऊली पवार, राजनजी जाधव, आमच्या तालुक्यातील नेते या गावचे भूमिपुत्र प्रल्हाद काशीद, आदरणीय ऋषितुल्य काका साठे यांनी ज्या हिरारीने आणि ज्या प्रेरणेने आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जे मराठा योद्धा म्हणून मनोजजी जरांगे पाटील हे सध्या कार्यरत आहेत, त्यांना त्यांनी सरकारला 40 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं, परंतु त्यांनी त्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून त्यांनी शेवटी दिनांक 26/10/2023 पासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांच्या समर्थनार्थ माझ्या गावातील खऱ्या अर्थानं हे वीर शैव समाजामधील एक सामाजिक कार्यकर्ते संजय खरटमल आणि मी विष्णू जगताप, आम्हाला वाटलं सहज रात्री कोजागिरीचा चंद्र बघत असताना मराठ्यासाठी एवढे हे आपले लढवई नेते एवढ्या दिवस काम करत आहेत, आपण यामध्ये खारीचा वाटा घेऊन आपण हे उतरो. खरं सांगायचं आता भाऊ म्हणले, माऊली पवार म्हणले की तुमच्या गावातील सद्य वस्तुस्थिती सांगा. खऱ्या अर्थानं आम्ही मराठा म्हणून नेता म्हणून काम करत असताना आमच्या करणाऱ्या या गावामधील भूमिपुत्रांना त्या मानाने आम्ही आदराने मान देऊन एवढ्या दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु गाव सोडून बोला ही प्रवृत्ती दिसल्यामुळे आज आम्ही शेवटी प्रल्हाद काशीद आम्हाला सांगितले होते 3 दिवसापूर्वी की आपण अशा प्रकारे आंदोलन करू, पण आम्ही म्हणलं आपण आपल्या जातीमध्ये वाद न करता आम्हाला वाटलं, मी संजय खरटमलला हाक दिली आणि आम्ही ठरवलं. या ठिकाणी आज सगळ्यात मोठा आनंद हे आहे की या ठिकाणी प्रल्हाद काशीद आल्यानंतर त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनींना एकत्रित केलं आणि या आमरण उपोषणाला साखळी उपोषणाच्या माध्यमातून पुढील आमचा दिनक्रम ठरलेला आहे. आणि आता या महिला भगिनीने एक विनंती केली की तुम्ही स्मशानभूमी का निवडली, आम्ही जर उद्या लेकरा बाळासनला घेऊन यायचं झालं, उद्या आज तुमचा आज दिवस उद्याचा दिवस तिसरा दिवस असा जर सुरू झाला तर या ठिकाणी याला लेकरं बाळं घाबरतात, त्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आजचं या ठिकाणचं उपोषण आपल्या मार्डीतील शिवतीर्थ मैदानावर
घ्यावा असं त्याने आम्हाला आवाहन केलंय। त्यानंतर मी त्यांना म्हणालो की आदरणीय सोलापूरवरून येणारे आपले मराठा सकल मराठाचे नेते आदरणीय जे पाहुणे येतील त्यांनी जर सांगितलं की तुम्ही ह्याऐवजी त्या आपल्या महिला भगिनी सांगतात त्या पद्धतीनं तुम्ही मार्डीतील शिवतीर्थ मैदानावर चला तरच आम्ही जाऊ, नाहीतर लोकांना वाटायचं सध्याच्या आंदोलन म्हणजे काय जणाला वाटतंय की यांनी प्रसिद्धीसाठी बसले। आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रसिद्धीची हाव नाही। आमचे आदरणीय जे सकल मराठाचे नेते आम्हाला आदेश देतील की तुम्ही ह्या पद्धतीनं तिकडंच चला तरच आम्ही तिकडंच जाऊ, अन्यथा आम्ही या हिंदू स्मशानभूमीमध्ये आमचं आंदोलन पूर्ण करू आणि करण्याचा प्रयत्न करून सर्व माझ्या बांधवांना भगिनींना एकच विनंती आहे सर्व समाजातील की आपण या श्री क्षेत्र मार्डीच्या आमरण उपोषण आणि साखळी उपोषण उद्या जे मराठा नेते आपल्याला सांगतील त्या प्रकारे त्याप्रमाणे आपण ती दिशा ठरवून त्या प्रकारचं आंदोलन पुढं सक्रिय करू अशा प्रकारचं मी या ठिकाणी ग्वाही देतो।